स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये पहिल्यांदाच एका सर्वसामान्य आदिवासी महिलेला श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी दिलेली आहे. मी सर्वप्रथम या ठिकाणी NDA सरकारच्या मनापासून त्यांना मी धन्यवाद देतो. असं असताना या ठिकाणी आमचे पक्ष शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांना मी या ठिकाणी विनंती करतो आहे की जसं स्वर्गीय परमपूज्य बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रकन्या प्रतिभाताई पाटील यांना जसं राष्ट्रपतीच्या पदासाठी त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता, स्वर्गीय प्रणव मुखर्जी जे अर्थतज्ज्ञ होते त्यांनासुद्धा त्यांनी बिनशर्त अशा प्रकारे त्यांनी पाठिंबा दिला होता, त्याच धर्तीवरती उद्धव ठाकरे साहेबांनी राजकीयदृष्ट्या काही जरी असलं तरी एक मोठं मन करून एक पहिल्यांदाच आदिवासी महिलेला या ठिकाणी राष्ट्रपतीपद मिळालेलं आहे, म्हणजे उमेदवारी मिळालेली आहे आणि त्याला त्या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिल्यास संपूर्ण आदिवासी समाज या ठिकाणी उद्धव साहेबांचं या ठिकाणी मनापासून आम्ही त्यांचं स्वागत करू आणि मला आशा आहे निश्चितच या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील. असं दुसरी सुद्धा एक चर्चा आहे, राहुल शेवाळेंनी सुद्धा पत्र दिलेलं आहे उद्धवजींना की मुर्मू ज्या त्यांना पाठिंबा द्या म्हणून. दुसरी एक अशी चर्चा केली जाते की सगळे शिवसेनेचे खासदार आता भाजपकडे वळलेले जात आहेत, काय म्हणणं आहे आपलं? नाही, अजूनही अशा प्रकारे तसा तो निर्णय झालेला नाही. परत मी फक्त या ठिकाणी ज्या राष्ट्रपतीपदाचे जे उमेदवार आहेत श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना एक पाठिंबा द्यावा आणि त्या संदर्भामध्ये या ठिकाणी मी त्यांना ती विनंती करतो.